तर शिवसेनेतल्या बंडाला उपमुख्यमंत्री अजित पवारच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. निधी वाटपाच्या धोरणामुळे शिवसेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी असल्याचं खळबळजनक विधान पटोले यांनी केलं. मात्र निधी वाटपामध्ये कधीही दुजाभाव केलेला नाही आणि पालकमंत्र्यांना ठरलेला निधी हा दिला जात असल्याचं सांगत अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला. बिल्कुल आम्हाला हे बघा त्रास होता पक्षामध्ये आमच्या मंत्र्यांकडून मला तक्रारी यायच्या म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचं वक्तव्य मी स्वतः शरद पवार साहेबांना भेटून येईन त्याबद्दलचं सांगितलेलं होतं. हे जेव्हा सरकार असतं तर या पद्धतीची प्रक्रिया चालत असते पण आज जे काही जे सरकार पाडण्याचा जो प्रयत्न केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जो ईडीच्या धाकाने जो सरकार पाडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला यशस्वीता मिळणार नाही. एक आहे काही आमच्यातले मित्र पक्ष थोडंसं वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत की बाबा अजित पवारांनी त्या निधीचं असं केलं तसं केलं. गेल्या 2.5 वर्षात कुठंही निधीला काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि ह्या निधी आपल्या पालक DPCचा निधी हा सगळा दिला आहे. परंतु कशा पद्धतीनं त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही. परंतु मी कधी तुझा भाव केला नाही. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे